केलेलं आहे. पंतप्रधानांची सभा होणार म्हणून ज्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत, कांद्याची निर्यातबंदी उठली पाहिजे, कांद्यावर निर्यातीचे 40% कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे, या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी ॲग्रेसिव्हली भाषणं केली, ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, त्या सर्वांना मोदी साहेब येणाऱ्यात म्हणून अटक करण्यात आली. आज याच वेळी महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला सभा आहे पवारसाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे. या दोन्ही सभांना आमचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत. हे प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दामून अडकवलेले आहेत, त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायची आहेत. त्याच्यात लोकशाहीचा गळा कसा घोटण्यात येतो हे यातून दिसतं. मी पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आजही आवाहन करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो. आमच्या सभा चांगल्या होऊ नयेत, आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते. की यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथं गोंधळ करणार नाही, कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा गेलेला आहे, त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला कुणाला वाटत नाही. तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी. कांद्याचा ज्वलंत प्रश्न या भागात आहे. नगर, नाशिक, जळगाव सगळ्या कांदा उत्पादक भागामध्ये पुणे शहर जिल्ह्यात आहे. सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळं मागच्या 6 महिन्यात सहन करावा लागतो आहे. आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन देतील किंवा काहीतरी सकारात्मक बोलतील पण त्याला आता अर्थ नाही. पूर्ण वेळ निघून गेलेली आहे, कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीनं झाल्या. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला, कारण खतं महाग झाली, सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर GST लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या 5 वर्षात केलं. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाचे विरोधी आज काम करतो. नाही आता काय झालं आहे की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. नवे चेहरे आमच्या पक्षात आता पुढे यायला लागलेले आहेत. तरुण मुलं त्या त्या मतदारसंघातली अतिशय चांगलं काम करत आहेत, त्यामुळं आम्हाला अजिबातच त्या ठिकाणी पर्याय नसेल. तर तुम्ही म्हणताय त्या पर्यायाचा कदाचित विचार होईल, पण जवळपास 70-80% जागा जिथं आम्ही लढणार आहोत तिथं आता नवी जनता, नवी कार्यकर्ते, नवे चेहरे पुढे यायला लागले आहेत आणि तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार साहेब हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत. आम्ही कशातून पुढे आलो तर 99 साली आम्हा सगळ्यांना संधी दिली, तसंच पवारसाहेबांना महाराष्ट्रात पुन्हा एकदा तरुण पिढीला आकार देण्याचा, दिशा देण्याचं काम करायचं आहे आणि त्यामुळे नव्या चेहऱ्यांना घेऊन पवारसाहेब कदाचित पुढच्या निवडणुका लढवतील असा माझा अंदाज आहे. नाही आता काय झालं आहे की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. नवे चेहरे आमच्या पक्षात आता पुढे यायला लागलेले आहेत. तरुण मुलं त्या त्या मतदारसंघातली अतिशय चांगलं काम करत आहेत, त्यामुळं आम्हाला अजिबातच त्या ठिकाणी पर्याय नसेल. तर तुम्ही म्हणताय त्या पर्यायाचा कदाचित विचार होईल, पण जवळपास 70-80% जागा जिथं आम्ही लढणार आहोत तिथं आता नवी जनता, नवी कार्यकर्ते, नवे चेहरे पुढे यायला लागले आहेत आणि तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार साहेब हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत. आम्ही कशातून पुढे आलो तर 99 साली आम्हा सगळ्यांना संधी दिली, तसंच पवारसाहेबांना महाराष्ट्रात पुन्हा एकदा तरुण पिढीला आकार देण्याचा, दिशा देण्याचं काम करायचं आहे आणि त्यामुळे नव्या चेहऱ्यांना घेऊन पवारसाहेब कदाचित पुढच्या निवडणुका लढवतील असा माझा अंदाज आहे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.